धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव सभागृहात पार पडली. सदर सभेत एकूण 27 विषय पटलावर ठेवण्यात आले होते. सभा ही अध्यक्ष तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. आयोजित सभेच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, महिला बालकल्याण सभापती धरती देवरे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सभेत संबंधित सदस्यांच्या रजा मंजुरीसह मागील सभेत केलेल्या ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच भटाणे ते अभाणपूर रस्ता सुधारणे या संदर्भासह आदी पटलावर ठेवण्यात आलेल्या 27 विषयांवर चर्चा करण्यात आली. परंतु तो बिगरादेश विभागामध्ये हे प्रमाण पाळले गेले नाही. साखरी तालुक्याला फक्त आपण 20% चं नियोजन केलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका साखरी तालुका आहे आणि या साखरी तालुक्यामध्ये 5% निधी कमी करण्याचं कारण काय? विशेषतः माझा जो मतदारसंघ आहे आणि आमदार जयकुमार राऊळ यांचा जो मतदारसंघ आहे, इथं ते राज्यात विरोधी पक्षात आहेत, मी जिल्हा परिषद विरोधी आहे, म्हणून तिथं प्रशासक महोदयांनी मंजूर केलेलं काम रद्द केलं. आणि मी कार्यकारी अभियंता शिवकाळांना आमंत्रित करतो की शासनाच्या निकषाप्रमाणे पहिला खरा जो रस्ता असेल तो फक्त तो आहे, 10 किलोमीटर 8 किलोमीटरचा रस्ता आहे, ठीक आहे सर, आणि खरा रस्त्यासाठी अपयशा दिला पाहिजे. ते काम तर रद्द केलं, एक वर्ष वाट बघतो मी पत्र देऊन देऊन, त्याचा कुठल्या याच्यामध्ये समावेश झालेला नाही. मग हे कामदार विरोधात आहेत म्हणून देत आहेत का मी विरोधात म्हणून देत आहेत? कशा पद्धतीने आपण शांतता नियोजन या कामामध्ये कसं आहे, कशासाठी रद्द केलं आहे मला कळलं पाहिजे. आणि जो 5% निधी हा कमी दिलेला आहे ते हे काही बरोबर नाही, कुठं द्यायचा तुमचा अधिकार आहे, परंतु त्या प्रमाणात निधी दिला गेला पाहिजे अशी माझी आपणास विनंती आहे.